लक्ष्मण आहे ना, लक्ष्मण भगवंतच आहे ते पण. तर लक्ष्मण भगवंत वनवासामध्ये काय करतात, 14 वर्षाच्या काळामध्ये लक्ष्मण मुळी झोपले नाही, त्यांनी काही खाल्लं नाही आणि कुठल्या स्त्रीकडे पाहिलं पण नाही. आता मग घटना कशी घडली बघा. घटना अशी घडली की जेव्हा प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला अयोध्येमध्ये आल्यानंतर, आणि त्या राज्याभिषेकाच्या नंतर अगस्त्य मुनी प्रभू रामचंद्रांना भेटले, ते म्हणाले की मला आश्चर्य वाटतंय की त्या लंकेच्या कशामध्ये, लंकेमध्ये इतकं भयंकर युद्ध झालं, तर ते मला आपल्या मुखात ऐकायची खूप इच्छा आहे असं अगस्त्य मुनी म्हणतात प्रभू रामचंद्रला. आणि तुम्ही कुठल्या राक्षसाला मारलं, लक्ष्मणी कुणाला मारलं थोडं जाणायचंय. प्रभू रामचंद्र म्हणजे मी रावण कुंभकर्णाला मारलं आणि जे लक्ष्मणाने काय केलं, अतिकाय आणि इंद्रजित या दोघांना त्यांनी मारलं असं त्यांनी सांगितलं. आणि अगस्त्य मुनी म्हणाले प्रभू रामचंद्राने की म्हणे खर तर हा तो इंद्रजित आहे, संपूर्ण लंकेचा काय म्हणे लंकेचा हिरो असल्यासारखंच आहे, कारण हे स्वर्गातले देवता वगैरे ते पण हैराण, त्याला पण हैराण करून सोडलं होतं यानं. असं त्यांनी सांगितलं की म्हणे हे कस काय, म्हणे तो म्हणजे ढगातनं पण लपून छपून पण तो मारू मारू शकण्या सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं आक्रमण करण्याचं, तर लक्ष्मणनं कसं मारलं बरं, कारण त्या इंद्रजितला कोण मारू शकत होतं म्हणे की त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी होत्या की त्या 3 गोष्टी फक्त लक्ष्मणमध्येच होत्या म्हणे. अगस्त्य म्हटले की जो कोणी 14 वर्ष काहीच खाल्लेलं नाहीये आणि 14 वर्षाने काय केलेलं आहे झोपलेलं नाहीये आणि 14 वर्षाने कुठल्या स्त्रीलाही पाहिलं नाही, असंच काय करू शकतो शकत होता, इंद्रला मारणं शक्य होत. श्रीरामांना आश्चर्य वाटलं हे कस काय, की तुम्ही जे सांगता लक्ष्मणीशी ते मला आश्चर्य वाटतंय म्हणे, असं कस काय लक्ष्मणने मारलंय या 3 गोष्टी देतो असं मला काही थोडं हे वाटतंय असं प्रभू. आता प्रभू रामचंद्र भगवंत आहेत पण ते मानवी भूमिका करतात, हे लीला आपल्याला पण कळावी त्या उद्देशानं. तर म्हणे हे कस काय शक्य आहे तुम्ही म्हणता का, अहो लक्ष्मण उपाशी लिहिला 14 वर्ष और रोज फळ रोज मी त्याला फळं दिली म्हणे खायला कंदमळ आणि फळं आणि कस काय बरं. आणि दुसरं म्हणे नेहमी सीता मी आम्ही तिघं असायचो आणि सीतेकडे त्याने बघितलंच नाही कधी असं कस काय बरं शक्य, त्याचं पण आश्चर्य वाटलं. आणि तिसरं म्हणे की मी आणि सीता एका झोपडीत राहत होतो, दुसऱ्या झोपडीत राहत होता लक्ष्मण आणि तिथे राहिलं झोपल्याने असं थोडंच, तेव्हा 3 गोष्टी थोडं आश्चर्य वाटतं या अशक्य गोष्टी. अगस्त्य मुनी काय हरकत नाही लक्ष्मण बोलून घ्या म्हणून लक्ष्मणच विचारूया. मग प्रभू रामचंद्र सुमंत्रा सांगेल सुमंत्र तुम्ही लक्ष्मणला बोलून घ्या. लक्ष्मणला बोलून आणलं दरबारात बरं का, दरबार भरलेला होता, दरबारात बोलून आणलं लक्ष्मणला की प्रभू रामचंद्र विचारलं हे लक्ष्मण मला उत्तर दे म्हणे माझे काही प्रश्न आहेत. हे म्हणे आपण तिघ एकत्र राहिलो आणि तू 14 वर्ष एकदा सीतेच्या मुखाकडे तू पाहिलं नाहीस आणि तू एकदा वेगळ्या झोपडीत राहतो झोपला नाहीस एकदा आणि कसं काय बरं तुला फळं देतो फळ तू खाल्लं नाहीस एकदा. तिने विचारलं तिने प्रभू रामचंद्र लक्ष्मणला. लक्ष्मण म्हटले भ्राताश्री आपण म्हणे जेव्हा आठवत तुम्हाला की सुग्रीवने काय केलं, ते दागिने दाखवले सुग्रीवनं, कुठले दागिने दाखवले माहिती सुग्रीवनं, जेव्हा सीतेचं हरण होत होत रावण त्या सीतेला घेऊन चाललेला होता आकाश मार्गानं घेऊन जात असताना तिने काय केलं आपले बरेच दागिने वरून फेकत होते, जेणेकरून कदाचित प्रभू रामचंद्र इथून जर गेले ते हे दागिने बघून काय करतील नक्कीच ओळखतील की या दिशेनं माझं काय झालेलं आहे हरण करणारा मला या दिशेने घेऊन गेला हे लक्षात येईल. आणि साहजिक सुग्रीवने काय केलं तर हे दागिने मिळाले सुग्रीवकडं. आणि मग लक्ष्मण म्हणतात आता प्रभू रामचंद्राला हे भ्राताश्री तुम्हाला आठवत का सुग्रीने जेव्हा दागिने दाखवले तेव्हा काय म्हटलं तुम्ही मला, तुम्ही विचारलं मला अरे लक्ष्मण हे सीतेचे दागिने आहेत का, आणि मी खर तर ते दागिने मी ओळखू शकलो नाही, त्याला मी काय म्हणालो म्हणे रावणात हा श्लोक आहे नाहम जानामि केयूरे. मी तेव्हा म्हणालो तुम्हाला तुम्ही बाजूबंद दाखवले, ते बाजूबंद म्हणजे केयूर म्हणजे बाजूबंद, बाजूबंद माहिती का तुम्हाला
आता बाजूबंद माहित ना पण पूर्वी असायचं बाजूबंद वगैरे, तर बाजूबंद नाही बाजूबंद नाही नाम जान मी माहित नाही मी ओळखू शकत नाही म्हणे हे कोणाचे तुम्ही. आणि पुढे मी असं म्हटलं ना हमजा ना मी कुंडले तुम्ही बाजूबंद दाखवला, मी म्हटलं ओळखू शकत तुम्ही, नंतर काय दाखवलं मला कुंडल दाखवले आणि म्हटले मी म्हटलं नाही मी पण हे ओळखू शकत नाही, नंतर तुम्ही नुपूर दाखवले पैंजण आणि पैंजण दाखवलं लगेच म्हटलं नुपुरे त्वाभिजानामी नित्यम पादाभिवंदना, हा नुपूर हो ओळखतो म्हणे ओळखतो हे कुणाचे हे आहे सीतेचे, मग तुला कसं कळलं बरं. अरे तू कुंडल ओळखलं नाहीस आणि बाजूबंद ओळखले नाहीस, हे नुपूर कसे ओळखले. तेव्हा मी म्हणालो तुम्हाला की मी सीतेचं कधी मुख पाहिलंच नाही, त्यामुळे तिचे बाजूबंद आणि कान आले मी कसं ओळखणार, पण रोज जेव्हा तिच्या चरणात दर्शन घेत होतो प्रणाम करताना तेव्हा मात्र हे पैंजण मला नेहमी दिसायचे म्हणून मी ओळखलं. मग कळलं की बरोबर आहे खरे. आणि म्हणे जेव्हा लक्ष्मण म्हणतात हे प्रभू जेव्हा तुम्ही आणि सीता राहत होता म्हणजे एका ठिकाणी, तर मी विचार केला मी बाण आणि धनुष हातात धरून तुमचं रक्षण करण्याची माझी जबाबदारी होती, कारण मला तसा आदेश झाला होता की काय करायचं रक्षण कर, कौशल्य मातेने सर्वांनी सांगितलं होतं दोघांचं रक्षण करा म्हणून. आणि मग त्याच्या काय झालं मी हातात धनुष आणि बाण धरून उभे राहिलो तुमचं तुम्हाला वाचवण्यासाठी रक्षण करण्यासाठी आणि नेमकं निद्रा दिवी आली म्हणून. आणि मग निद्रा दिल्यावर मी काय केलं माझ्या हातातला बाण दाखवून त्याला सांगले बघ म्हणे निद्रा देवी तुला माझ्या आदेश पालन करायच लागेल, 14 वर्ष माझ्याकडे फिरकायचं नाही म्हणजे. आणि 14 वर्ष फिरकायचं नाही म्हणजे हा नियम कसं चालू लागला म्हणजे, तुम्ही भगवंतात पण एक मनुष्य रूपात आहात त्यामध्ये झोपलंच पाहिजे. नाही म्हणे काय कर म्हणे मग तुझ्या बदल्यात कोणाला तरी ती झोप द्यायला पाहिजे तुला. चालेल म्हणे कोणाला दे म्हणे माझीच झोप आहे 14 वर्षाची उर्मिलेला दे म्हणे माझ्या पत्नीने, जेणेकरून तिला माझा विरह जाणवणार नाही जेव्हा मी पोहोचेन तेव्हा ती जागी. आणि तेव्हा लक्ष्मण म्हणतात होता प्रभू रामचंद्र म्हणतात की मी निद्रादेवी सांगितलं जेव्हा प्रभू रामचंद्राचा आम्ही अयोध्येला जाऊ परत आणि तिथे गेल्यानंतर काय होईल जेव्हा मी प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाच्या वेळेला मी जेव्हा काय धारण करेन छत्र धारण करेन छत्र घेईन राजछत्र असं भगवंताच्या वर धारण्यासाठी असं ते जेव्हा धारण करेन तोपर्यंत सगळं बाकी सगळ्या गोष्टी संपल्या तेव्हा तू माझ्यावर प्रभाव करू शकतेस म्हणून. आणि तेव्हा काय झालं राज्याभिषेकाच्या झाल्यानंतर मी जेव्हा राजछत्र हातात धरलं तर तुम्हाला आठवत आहे का माझ्या हातात ने पडलं होतं का ते काय मला धरणं काय अवघड होतं का पडलं माहितीये का निद्रादेवीनं माझ्या आदेशाचं पालन करत 14 वर्ष ती फिरकली नाही माझ्याकडं, पण बरोबर तिने मी सांगितलं होतं राज्याभिषेक झाल्यावर तू ये म्हणून. आणि नेमकं तेव्हा ती आली आणि माझ्या हातातलं काय झालं मी एवढं झोप येऊन आली की हातात ते छत्र पण पडलं मला कळलं नाही म्हणून तुमच्या लक्षात आहे का म्हणून. आणि म्हणे हे खरे म्हणे की या 14 वर्षी सगळं असं झालेलं आहे. आणि पुढं म्हणजे 14 वर्ष मी काय खाल्लं नाही मी फळं घेऊन येतो तुम्हाला आणि मी फळं काय करत होतो मी फळं आणल्यानंतर तुमच्याकडे जर तुम्ही 3 भाग करायचे म्हणते त्याच्यामध्ये 3 भाग कोणासाठी तुमच्यासाठी सीतेसाठी आणि माझ्यासाठी 3 भाग. आणि तुम्हाला आठवत का तुम्ही काय म्हणत होते तेव्हा तुम्ही फळं देऊन काय म्हणत होता हे प्रिय लक्ष्मण घे म्हणे फळ. पण तुम्ही काय सांगितलं की हे घे म्हणजे धर तू फळ आता धर असं म्हणाल तुम्ही, पण तुम्ही अगदी खा असं म्हटलं नसल्यामुळं तुमचा आदेश म्हणाले मी कसं खाणार ती फळ त्यामुळे मी काही खाल्लंच नाही म्हण. आणि म्हणून 14 वर्ष ती फळ सगळी ठेवली म्हणे फळ एका ठिकाणी मी श्रीराम म्हटले कसं ठेवलंस म्हणते फळ सगळी तू म्हणजे मला आश्चर्य तुझे शब्द ऐकून मला फार आश्चर्य वाटतंय. आणि लक्ष्मण म्हटलं हनुमंता हनुमंता ते जंगलात ठेवले सगळे फळ घेऊन ये म्हणून मी ठेवलेले. हनुमान गेले तिथं आणि त्यांनी बघितलं की त्याच्यामध्ये असं ना ते काय म्हणतात भाता असतो ना भाता भात नाही बाण ठेवायचा भात असतो ना त्या भातामध्ये सगळे फळ ठेवली होती. हनुमान विचारलं की काय किरकोळ गोष्ट आहे त्यावेळी थोडे फळ त्यांनी भाता उचलून आणली माझ्यासाठी एवढं शक्तिशाली भीतर पाठवलं असं वाटलं हनुमंताला. पण ते उचलायला तर उतरतच आले परत आले म्हटले एवढं छोट असं मला कसं जमलं नाही लक्ष्मण हसले तुला नाही मी जा ती 14 वर्षाची फळं होती तेवढ्या याच्यामध्ये तसं युक्ती करून त्या छोट्या भात्यामध्ये सगळीच फळ ठेवली होती ते भगवंत करू शकतात आपण नाही करू शकत.
आपण तसं ठेवलं 14 वर्षाची फळं, एवढा मोठा दत्तात्र मोठा फ्रीज लागणार नाही आपल्या घरी, एवढा मोठा फ्रीज म्हणजे कुठणार नाही त्याच्या फळं वाटलेलं बरं, आणि एकदम एवढं आणून का बरं का तुम्ही नाही आणणार माहिती तरी. तर मुद्दा हाच आहे, तर ते अवघड त्यांना दमलं नाही, लक्ष्मण गेले घेऊन आले आणि मग त्याने काय केलं, मोजले बघितले फळं, सगळे फळं मोजल्या लक्षात आलं की त्या सगळ्या फळा 14 वर्षाच्या फळांमध्ये काय होत, बघ म्हणे 7 दिवसाची फळं कमी पडतात, किती 7 दिवसाची फळं कमी, म्हणजे काय केलं असणार कीच तू 7 दिवस ती फळं खाली असणार. लक्ष्मण म्हटले भगवंता नाही म्हणे 7 दिवस मी फळं काय झालं नाही, ही फळंच आणली नव्हती म्हणे 7 दिवस. कुठले दिवस होते 7 दिवस, ज्या दिवशी पिताश्रींच्या मृत्यूची बातमी आपल्याला कळली त्या दिवशी फळं आणले नाही, नंबर एक. नंबर दोन काय, ज्या दिवशी सीतेचं हरण झालं त्या दिवशी पण फळं आपण आणली नाही. तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला इंद्रजित रावणाचा पुत्र इंद्रजित त्याने आपल्याला काय केलेलं आहे, नागपाशामध्ये बंधन, नागपाशाने काय केलं बांधलं, त्या दिवशी पण फळं आणली नाही. चौथा दिवस काय केलं, इंद्रजितनं सीतेचं मूर्ती किंवा पुतळा बनवून हुबेहूब सीतेसारखं तिला काय केलं, भासून तिला जेव्हा मारलं त्या दिवशी पण काय झालं, आपल्याला फसवण्यासाठी म्हणून त्या दिवशी पण फळं आणली नाही. आणि म्हणे पाचव्या दिवशीचा प्रसंग कधी, की जेव्हा आपण दोघंही पाताळ लोकात गेलो होतो त्या मही रावणाच्या कक्षामध्ये, तिथं जाऊन त्याला मारण्यासाठी गेलो होतो त्या दिवशी पण फळं आणली नव्हती. आणि पुढं कधी सहावा कधी प्रसंग, म्हणजे जेव्हा मी जेव्हा रावणांच्या शक्तीचा प्रयोग केला माझ्यावरती त्यामुळे मी बेशुद्ध झालो होतो त्यामुळे मी फळं आणली नव्हती. त्यामुळे ऐका म्हणजे सातवा दिवस काय केलं, ज्या दिवशी तुम्ही रावणाला मारलं आणि आपल्याला विजय प्राप्त झाला की त्या विजयाचा एवढा आनंद, अतिशय आनंद मला झाला होता, त्या आनंदाच्या भरामध्ये मी फळं आणायचं विसरून गेलो असे म्हणतात. 7 दिवस हे फळं आणली नाही त्यामुळं फळं तिथं कशी भेटतील तुम्हाला नाही. तर म्हणे हे बंधू विश्वास ठेव म्हणे माझ्या, मी त्या 14 वर्षात काहीच खाल्लं नाही. तुम्हाला आठवत आहे का विश्वामित्र मुनीने काय सांगितलं होतं, त्यांनी काय केलं होतं, काही मंत्र दिले होते, त्या मंत्राचं त्यांनी सांगितलं हे मंत्र तुम्ही म्हटलं तर काय होईल, तुम्ही भूक आहे आणि तहान हे काय करणार तुम्हाला सतवणार नाही, त्यामुळं मी त्यांचा जे सांगितलं ते पालन केलं मी, त्यामुळं मी काय करू शकलो 14 वर्ष काहीच खाल्लं नाही, 14 वर्ष कुठल्या स्त्रीला पाहिलं पण नाही आणि 14 वर्ष झोपलो पण नाही, या तिन्ही गोष्टी 14 वर्षाच्या माझ्याकडे असल्यामुळे शक्ती मी इंद्रजितला मारू शकलो. आणि हे ऐकल्यावर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात अश्रुधार वाहू लागल्या, त्यांनी काय केलं लक्ष्मणला जवळ बोलून आलिंगन दिलं. तर अशा ज्या घटना आहेत, इतर एक आपण जलक म्हणून पाहतोय, तशा भरपूर घटना आहेत शास्त्रामध्ये आहेत प्रभू रामचंद्रांच्या या रामायणातल्या. वाल्मिकी रामायण तर आहेच आहे, त्याशिवाय फार मोठमोठे महान आचार्यांनी काय केलेलं आहे रामायणावरती बरंच काही लिहिलेलं आहे, जेणेकरून काय होईल आपल्याला रामायण अजून इतर पुराणांमध्ये पण दिलेलं प्रभू रामचंद्राच्या लीलांविषयी विस्तारानं. तर आपण अधिकाधिक जेव्हा भगवंताविषयी ऐकतो भगवंताची लीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं आपल्याला भगवंताची विशेष कृपा प्राप्त होत असते. हरे कृष्ण.